बातमीकडे जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली आहे। शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आता पाहायला मिळतोय। वाशिमच्या काटा गावातल्या शाळेची ही दुरावस्था आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी, पाहूया। राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षणावर राज्यभरामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च करण्यात येतो, मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या जे शाळा आहेत त्या शाळांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही तर काही ठिकाणी वर्गखोल्यांची पडझड सुद्धा या ठिकाणी बघायला मिळते। वाशिम नजीक असलेल्या काटा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्गखोल्यांचे जे छत असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी पडझड झाली असून या ठिकाणी जे लाखो रुपये खर्च करून डेस्क बेंच घेण्यात येतात ते सुद्धा या ठिकाणी धुळकात पडलेले। नक्कीच शाळा प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासन असेल याकडे लक्ष देऊन यामध्ये काही सुधारणा करण्यात येईल का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन साहिल समी, विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।